स्टूडेंट्स, आज आपण 8th स्टँडर्ड मॅथ्स मधला सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा आणि ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका. मग पॅरलल लाईन्स म्हणजे काय आणि ट्रान्सवर्सल म्हणजे काय याची अगोदर आपण डेफिनेशन पाहूया. बघा, पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर रेल्वेचे रूळ असतात किंवा पुस्तकाच्या दोन कडा असतात किंवा तुमच्या सिंगल लाईनच्या नोटबुक मधल्या ज्या लाईन असतात किंवा दोन रेघीची वही असते त्याच्या ज्या दोन लाईन्स ज्या असतात ना त्या समांतर असतात, पॅरलल असतात. कितीही वाढवलं तर त्या एकमेकांना भेटतील का? भेटणे म्हणजे छेदणे. छेदतील का? नाही. मग अशा लाईन्सला काय म्हणतो आपण? पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. मग ते आपल्याला डेफिनेशन मध्ये कसं सांगता येईल बघा. द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे एकाच प्रतलात. ही कन्सेप्ट आपल्याला कशी समजून घेता येईल पहा. ते रेल्वेचे जे रूळ आहेत ते असं आहे का की एक जमिनीवर आहे दुसरा आकाशात आहे? नाही, दोन्ही जमिनीवरच आहेत आणि परस्परांना समांतर आहेत, आहे ना. मग विच आर इन द सेम प्लेन. प्लेन म्हणजे प्रतल, एकाच प्रतलात. अँड डू नॉट इंटरसेक्ट सीच ऑदर. इंटरसेक्ट म्हणजे छेदणे, परस्परांना छेदत नाही. आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. परत बघा, द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट सीच ऑदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे ज्या रेषा एकाच प्रतलात असतात आणि परस्परांना छेदत नाही त्यांना काय म्हणतो आपण? समांतर रेषा. फॉर एक्झाम्पल पहा, ह्या दोन्ही पेन्स आता आहे ना, ह्या एकाच प्रतलात म्हणजे असं यांना सामावणारा एक प्रतल असेल आणि परस्परांना समांतर असतील. पण आता बघा, ह्या दोन पेन परस्परांना छेदतात का असं कितीही वाढवलं तर? नाही. पण यांचं प्लेन डिफरंट आहे. ह्या पेनचं प्लेन जे आहे, प्रतल जे आहे ते असं असेल आणि ह्या पेनचं जे प्रतल आहे ते असं असेल. पण जेव्हा ह्या दोन्ही पेन्स एका प्रतलात येतील त्यावेळेस ते परस्परांना इंटरसेक्ट होतील, छेदतील. मग दोन्ही कंडिशन्स महत्वाचे आहेत. फर्स्ट कंडिशन इज सेम प्लेन अँड सेकंड इज डू नॉट इंटरसेक्ट इच ऑदर. म्हणून मी तिथं अंडरलाईन करतो पहा, काय? विच आर इन द सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट इच ऑदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आता इथं पहा फिगर मध्ये एल आणि एम ह्या टू लाईन्स पॅरलल आहेत ना, म्हणून इथं लिहिलंय इन फिगर लाईन्स एल अँड एम आर पॅरलल. आणि ते सिम्बॉल म्हणजे चिन्ह वापरून कसं लिहितो आपण पहा. लाईन एल पॅरलल टू लाईन एम हे जे चिन्ह आहे ते पॅरलल साठी वापरलं जातं. नाउ सेकंड वन, ट्रान्सवर्सल. ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका, छेदणारी रेषा. मग त्याचं काय पहा डेफिनेशन. अ लाईन विच इंटरसेक्ट्स टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे जेव्हा एखादी रेषा इतर दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते तेव्हा त्या रेषेला आपण काय म्हणतो? छेदिका असं म्हणतो. अ लाईन विच इंटरसेक्ट्स टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या. इज कॉल्ड ट्रान्सवर्सल ऑफ दोज टू लाईन्स. इथे फिगर मध्ये पहा, ही लाईन एक्स आपल्याला दिसते आणि एल आणि एम ला ह्या टू डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये काय होतंय? इंटरसेक्ट होते. त्याला आपल्याला नेम्स सुद्धा देता येतील. पहा, हाईटला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एम, हाईटला एन. म्हणजे कोणत्या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतंय? ते एम आणि एन मध्ये. मग इथं ट्रान्सवर्सल कोणती आहे? लाईन एक्स इज द ट्रान्सवर्सल. ते लिहिले पहा, इन फिगर लाईन एक्स इज द ट्रान्सवर्सल ऑफ लाईन्स लाईन एल अँड लाईन एम. हे
हे जी एक्स लाइन आहे ती ट्रान्सवर्सल आहे कोणत्या कोणत्या लाइन्स ची एल आणि एम ची ओके आता जेव्हा ही अशी ट्रान्सवर्सल काढतो ना आपण तेव्हा तिथे टोटल 8 अँगल्स होतात आणि त्याची डिफरेंट टाइप्स आहेत ते आता आपल्याला शिकायचंय पहा इथं दिलंय अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल म्हणजे ट्रान्सवर्सलनी तयार केलेले अँगल्स काय म्हणते पहा ड्यू टू ट्रान्सवर्सल देअर आर 8 अँगल्स इन ऑल आर फॉर्म्ड ट्रान्सवर्सल काढल्यामुळं किती अँगल्स फॉर्म होतात 8 अँगल्स इथे फिगर काढलेली आहे पहा जर आपल्याला काउंट करायचे झाले ते अँगल्स तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी इथं नंबर्स लिहितो तुम्ही तसं फिगर मध्ये लिहू नका 1 2 3 4 5 6 7 8 सो टोटल 8 अँगल्स आर फॉर्म्ड ईच ऑफ दीज अँगल्स हॅज वन आर्म ऑन द ट्रान्सवर्सल अँड द अदर आर्म इज ऑन द गिवन लाईन दीज अँगल्स आर ग्रुप्ड इन डिफरंट पेयर्स म्हणजे जे 8 टाइपचे अँगल्स आहेत त्याचे वेगवेगळे जोड्या होतात आणि ते काय पहा दे आर ॲज फॉलोज कोणत्या कोणत्या जोड्या पेयर्स तयार होतात ते आपल्याला पाहायचंय त्यापैकी पहिलं करस्पॉन्डिंग अँगल्स त्याला म्हणतो आपण संगत कोण अगोदर ह्या फिगर मध्ये आपण नीट पाहूया पहा मी इथं हे ब्लॅक लाईन आणि इथं ब्लॅक लाईन हे सेम काढलंय पहा याच्या खाली जर बघितलं तर मी थोडासा कर्व काढलंय पहा दिस अँगल अँड दिस अँगल हे जे हा जो पेअर आहे ना दिस इज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल दिस रेड लाईन अँड दिस रेड लाईन शोन दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स आणि हे खालचं कर्व्ड रेड लाईन कर्व्ड रेड लाईन आर करस्पॉन्डिंग अँगल्स आता या दोन अँगल्सचा विचार करू आपण बघा कोणता ए एम क्यू अँड एम एन एस पहा ए एम क्यू चा हा आर आणि दुसरा एम एन एस चा हा आर ऑन द ट्रान्सवर्सल ही जी ट्रान्सवर्सल आहे ना त्याच्यावर हे दोन्ही आर्म्स आहेत आणि हे दुसरे आर्म एम क्यू आणि एन एस सेम साईड तेच इथं लिहिले पहा इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सवर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन हे सेम डायरेक्शन मध्ये होते ना सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म्स ऑन द सेम साईड हे जे आर्म्स आहेत ते सेम साईड आहेत आहे ना कॉल्ड करस्पॉन्डिंग अँगल्स असं जर असलं ना तर त्या अँगल्सला काय म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो देअर आर 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड मग जेव्हा आपण असं 2 लाईन्सचं ट्रान्सवर्सल काढतो तेव्हा टोटल किती पेयर्स होतात 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म्ड कोणते कोणते आहेत बघा ते अँगल ए एम पी अँड अँगल एम एन आर ए एम पी मीन्स दिस रेड वाला आणि अँगल एम एन आर हे फर्स्ट पेअर ठीक आहे दिस वन नाउ सेकंड वन अँगल पी एम एन दिस वन क्रॉस करतो मी त्याला अँड अँगल आर एन टी दिस सेकंड वन ओके नाउ थर्ड पेअर अँगल ए एम क्यू दिस वन मी इथं असं डॉट देतो तिथं अँड अँगल एम एन एस दिस वन ओके आणि परत अँगल क्यू एम एन स्टार काढतो तिथं मी अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन टी किती पेयर्स झाले पहा हे राईट वाला फर्स्ट वन क्रॉस वाला सेकंड वन डॉट वाला थर्ड वन अँड स्टार वाला फोर्थ वन असे 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म पुढचा टाइप पहा आता इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स म्हणजे अंतर कोण इथं फिगर काढले अगोदर आपण डेफिनेशन बघूया त्याच्यातली अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सल ट्रान्सवर्सलच्या एकाच साइडला असतात अँड इन साइड द गिवन लाईन्स इज कॉल्ड अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ह्या फिगर मध्ये पहा बरं थोडं काय
त्या ट्रान्सवर्सलच्या एका साईडला मी इथं हे ब्लॅक पेननं काढलेले हे दोन अँगल्स आहेत, हे ट्रान्सवर्सलच्या एका साईडला आहेत आणि त्या लाईन्सच्या इंटेरियर आतील बाजून आहेत. मग याला काय म्हणतो आपण? इंटेरियर अँगल्स. देअर आर टू पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. मग अशा पद्धतीनं फॉर्म होणारे इंटेरियर अँगल्सचे किती पेयर्स असतात? टू पेयर्स असतात. बघा, हा या साईडचा ब्लॅक पेननं मी परत इथं केलेला आहे ना, काढलेलं, ड्रॉ केलेलं. दिस इज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल. आणि ह्या साईडचे हे जे आहेत ना, हे दोन, ही सेकंड पेअर आहे इंटेरियर अँगल्सची. मग हे वरच पेअर मधला अँगल्स कोणते कोणते आहेत पहा. अँगल इकडल्या साईडचे घेतले क्यू एम एन अँड अँगल एम एन एस. हे अँगल क्यू एम एन आणि अँगल एम एन एस. आणि त्या साईडचा दुसरा पेअर अँगल पी एम एन अँड अँगल आर एम एन एम. हे अँगल पी एम एन अँड अँगल आर एन एम किंवा एम एन आर असं सुद्धा त्याला आपण वाचू शकतो, रीड आउट करू शकतो. ओके, हे झालं इंटेरियर अँगल्स. नाउ थर्ड वन, अल्टरनेट अँगल्स, ज्याला म्हणतो आपण विक्रम कोन. इथं पहा फिगर मध्ये हे रेड लाईन आणि हे रेड हा पार्ट, हे ब्लॅक ब्लॅक वालं, पुन्हा रेड कर्व्ड आणि रेड कर्व्ड आणि ब्लॅक कर्व्ड आणि ब्लॅक कर्व्ड, हे असे हे अल्टरनेट अँगल्सचे फोर पेयर्स होतात. त्यातले दोन दोन टाइप्स वेगवेगळे आहेत. कोणते आहेत ते आधी बघू. आधी आपण डेफिनेशन बघू. पेयर्स ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सवर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सवर्सल शोज अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. दे आर एज फॉलोज. अगोदर बघा, हे पहिला पेअर कोणत्या टाईपचा आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजे अँगल्स ऍट द इनर साइड, त्या लाईन्सच्या इनर साइडला असतात आणि ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइडला असतात. अपोजिट साइड्स. ओके, मग हे पहा, हे पहिलं इथं कोणतं लिहिलेलं आहे पहा. ते पहिला पेअर अँगल पी एम एन अँड अँगल एस एन एम. अँगल पी एम एन धिस वन अँड अँगल एस एन एम हा पहिला पेअर झाला. तो की कोणता आहे? इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल, सॉरी. आणि इथं पाहत आहात अँगल क्यू एम एन अँड अँगल आर एन एम. अँगल क्यू एम एन अँगल आर एम एन आर एन एम हे अँगल्स आहेत इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, त्या लाईन्सच्या इनर साईडला. आता लाईन्सच्या आउटर साईडला त्याला काय म्हणतो आपण? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. बघा हा पहिला पेअर तिथं कोणता आहे पहा. अँगल पी एम ए अँड अँगल एस एन टी. अँगल पी एम ए अँड अँगल एस एन टी पहा, ह्या लाईन्सच्या एक्सटेरियरला आहेत आणि ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइड्सला आहेत. ठीक आहे, तसंच लाईनच्या एक्सटेरियरला आणि ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइडला. बघा दुसरी पेअर तिथं काय आहे, अँगल क्यू एम ए अँड अँगल आर एन टी. अँगल क्यू एम ए अँड अँगल आर एन टी ही दुसरी पेअर झाली. कोणती? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, मास इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या दोन पेअर, त्या लाईन्सच्या इंटेरियर साइड आणि ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइडला. आणि दुसरं एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे त्या लाईन्सच्या आउटर साइडला आणि ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइडला. ओके, परत आता त्यानंतरचा आहे प्रॉपर्टीज ऑफ लाईन्स फॉर्म्ड बाय टू पॅरेलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. हे जे आपण तीन टाइप्स बघितले ना, करस्पॉन्डिंग अँगल्स पहिला,
त्यानंतर इंटेरियर अँगल्स दुसरा आणि अल्टरनेट अँगल्स तिसरा. याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. इन शॉर्ट मध्ये सांगतो, जर लाईन्स पॅरलल असल्या, इफ द लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्करंट. पाहिजे मी हे काय लिहिले, करस्पॉन्डिंग अँगल्स काय लिहिले, कॉन्करंट लिहिले. म्हणजे चारही पेयर्स ज्या आहेत करस्पॉन्डिंग अँगल्सच्या त्या कॉन्करंट असतात. व्हेन इफ द लाईन्स आर पॅरलल. परत दुसरं, इफ द लाईन्स आर पॅरलल देन इंटेरियर अँगल्स, इथे लिहिले पहा, वेअर इट इज, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे त्यांचं टोटल काय असतं, 180 degrees. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्करंट, इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी आणि अल्टरनेट अँगल्स आर कॉन्करंट. मग ते इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असो किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असो, ते दोन्ही काय असतात पेअर मधले, ते कॉन्करंट असतात. ओके, मग हे जे प्रॉपर्टीज आहेत ना, ते प्रॉपर्टीज काय सांगतात, व्हॉट इट टेल्स अस, ती प्रॉपर्टीज आपल्याला काय सांगते, की बाबा इफ द लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल आर कॉन्करंट. लाईन्स पॅरलल, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्करंट, देन अल्टरनेट अँगल्स कॉन्करंट अँड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. तीनही प्रॉपर्टीज परत लक्षात घ्या. इन शॉर्ट, इफ लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल, त्याचं पेयर्स जे असतं ते कॉन्करंट असतं. देन सेकंड वन, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स और एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल आर कॉन्करंट. अँड थर्ड वन, इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल आर सप्लिमेंटरी. ओके, गॉट इट.